त्याप्रमाणे खरंच जर तुमचं शरीर म्हणजे तुम्ही असाल तर म्हणजे नक्की कुठलं शरीर म्हणजे तुम्ही आहात? म्हणजे तुमचं आत्ताचं शरीर म्हणजे तुम्ही आहात की तुम्ही 5 वर्षाच्या होता तेव्हाचं शरीर म्हणजे तुम्ही आहात की तुम्ही 70 झाल्यानंतर तुमचं जे शरीर असेल ते म्हणजे तुम्ही आहात? पण या सगळ्याच खऱ्या किंवा सगळ्याच खोट्या आहेत. मग खरं काय? आत्मा. आणि आत्म्याला स्पर्शून गेलेलं प्रेम. प्रेम आणि खरं प्रेम कधीही विसरता येत नाही ना. माझ्याकडे तर हा ऑप्शनच नाहीये आता. का? माझी बस आली. तू कोण आहेस? मी घ्यायचा पटकन. आता कंपनीतला वर्कर. तू कोण आहेस? ए ताई आता सुचत नाही यार मला. माझही असंच झालं होतं पण तरी मग मी सांगितलं. मी म्हणजे माझं शरीर, माझे हात पाय वगैरे. मग कळलं की हे सुद्धा खरं नाहीये. मग पण मग मी म्हणजे कोण? तर माझा आत्मा. माझ्या आत्म्याला स्पर्शून गेलेलं प्रेम आणि आपल्या आत्म्याला स्पर्शून गेलेलं प्रेम हा आपल्या अस्तित्वाचा शेवटचा बिंदू असतो. असं ते श्रीरंग गोखले आहेत ना, ते म्हणाले. म्हणजे त्यांनी शिकवला मला हा खेळ. मला तर ते बिझनेसमन पेक्षा फिलॉसॉफरच जास्त वाटतात. जानू, परिस्थिती माणसाला शिकवते ग बाळा सगळी फिलॉसॉफी. बाबा, त्यांचा ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे? अरे म्हणजे त्यांच्या डोळ्यात दिसत पिंट्या. त्यांच्या डोळ्यात ना खोलवर कुठेतरी खूप दुःख आहे. दया येते रे त्यांची. असं वाटत ना की काहीतरी खात आहे त्यांना. भला माणूस आहे तो, त्याचं दुःख लवकर दूर व्हायला हवं. तुम्हाला कसं माहित? म्हणजे ते अरे हो, हॉस्पिटलमध्ये भेटला असाल ना तुम्ही त्यांना. हो, त्यांच्याच गाडीने ठोकलं होतं ना मला. हे तुला कोणी सांगितलं? अरे असं काय करतोयस? तू आणि मनीषनेच सांगितलं. त्या दिवशी हॉस्पिटलमधून येताना आपण त्यांच्याच गाडीतून घरी आलो की नाही? अरे मी ओळखली होती त्यांची गाडी आणि मी विचारलं सुद्धा त्यांना. तुमच्या गाडीने ठोकलं ना मला असं. आदरलेस ते विचारे. हा म्हणजे माझं जर काही बरं वाईट झालं असतं तर वाट लागली असती ना त्यांची. खरंय. नाही ग बाळा, नाही. तुला का हे झालं नसतं? सॉरी. हा कोण जाणे, पण आज विचित्र अस्वस्थता आली आहे. मी गप्पा मारत काय बसले तुमच्या दोघांची? चला मी स्वयंपाकाकडे वळते आता. गप राहू दे ना, आम्ही करतो सगळं. नाही बाबा, काम केलं तर मन रमेल माझं. उगाच काहीतरी विचार नाही येणार मनात. आलेच ताई. म्हणजे जान्हवी आता तुझ्याशी मोकळेपणानं बोलते का रे? हा म्हणजे थोडीशी अवघडलेली असतेच ती. पण मला ना आमचे सुरुवातीचे दिवस आठवले. तशीच गोंधळलेली होती आजही. म्हणजे सुरुवातीला थोडीशी हेजिटेट झाली ती की बोलू की नको किंवा कसं बोलू किंवा उत्तर देऊ की नको. पण मग एका पॉइंटला ती खूप छान इन्वॉल्व्ह झाली गेम मध्ये. गेम मध्ये म्हणजे श्री कसला गेम रे? अग खूप साऱ्या स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन मध्ये किंवा आध्यात्मिक शिबिरांमध्ये ना अशा प्रकारचे माइंड गेम्स खेळतात. म्हणजे एखादा विषय जर खूप अवघड असेल समजावून द्यायला तर तो अशा खेळांच्या स्वरूपातून सोपा करून समजावून सांगतात. पण म्हणजे काय असतं त्यात?
अगं आई, खूप प्रकारचे गेम असतात, त्यातला एक प्रयोग मी आज जान्हवीवर करून पाहिला. म्हणजे मी जान्हवीला एकच प्रश्न विचारला, तू कोण आहेस? पण या प्रश्नाचं तिने दरवेळी वेगवेगळं उत्तर दिलं. म्हणजे सुरुवातीला ना स्वतःबद्दल खूप बेसिक माहिती लोक सांगत राहतात, पण नंतर मग हळूहळू लोक स्वतः डोकावतात, हळूहळू नंतर स्वतःबद्दल सूक्ष्मपणे विचार करायला लागतात लोक. जान्हवीचंही तसंच झालं. इंटरेस्टिंग. तू असं एखादं शिबिर अटेंड केलंयस का रे कधी? नाही, शिबिर वगैरे नाही अटेंड केलं मी. मी आता नुकतंच वाचलं कुठेतरी. म्हणजे जान्हवीच्या या आजाराबद्दल जसजसं मी वाचत गेलो ना, तसतशी नवीन नवीन पुस्तकं माझ्या हाताखालून जायला लागली. मग मन, सायकॉलॉजी या विषयावरची काही पुस्तकं वाचली, मग आध्यात्मिक पुस्तकं हाती लागली, ही वाचून काढली. ते म्हणतात ना, हेच लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही. हे असं नाहीतर याआधी काही मी माझा अभ्यास, माझा बिझनेस आणि माझे इतर इंटरेस्ट ह्या व्यतिरिक्त काही आध्यात्मिक वाचन वगैरे केलं नव्हतं. पण श्री, त्याचा फायदा होतोय असं वाटतं का रे तुला? हा, म्हणजे अगदी असा काही दाखवता येण्यासारखा फायदा नसतो त्यात, पण इनडायरेक्टली होतो. हा निश्चित, इनडायरेक्टली नक्कीच फायदा होतो आणि होणारच ना, कारण मुळात खूप बुद्धिमान माणसांनी हा मार्ग दाखवून ठेवलाय. आपल्या पूर्वजांना, ऋषी मुनींना हे सगळं ज्ञान कुठून अवगत झालं? कमाल आहे श्री. अरे, अध्यात्म हाच आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे. हो, अगदी खरं आहे. परदेशातही आपल्या आध्यात्मिकतेला खूप मानतात. मग ना, योगशास्त्र वगैरे भारतानं दिलेली देणगी आहे ना जगाला, नाही का? मी तर असंही वाचलंय, भारद्वाज मुनींनी विमानशास्त्राचा शोध लावलाय आणि वैमानिकाचा पोशाख कसा असावा हेही लिहून ठेवलंय त्यांनी. इट्स रिअली इंटरेस्टिंग. तू वाचत राहा श्री, खूप अर्थ आहे यात. जसं या सगळ्याचा फायदा डोळ्याला दिसत नाही ना, तशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला एकाच पुस्तकात नाही मिळणार, पण सगळीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो एवढं मात्र निश्चित. खरंय तुझा याची. आता मला हे रिअलाइज होतंय की आपण असं वाचत राहिलो ना की आपण जास्त लॉजिकली, जास्त तटस्थपणे विचार करू शकतो गोष्टींचा. जान्हवीशी दोन क्षण निवांत बोलता आलं ह्यातच आनंद मानतोय मी. या माइंड गेम मुळे ती माझ्याशी बोलू शकली, हा त्याचा आजचा फायदा. हा, नंतर ती तिची बस आल्यानंतर निघून गेली. हा, पण मी आता ऍक्सेप्ट केल्यात गोष्टी सध्या पुरत्या तरी. मी निराश झालो त्यानंतर, पण हॅलो. हा, एक मिनिट, एक मिनिट, एक जरा कामाचा फोन. हॅलो. हो, त्या सगळ्या डिपार्टमेंटना पाठवा तुम्ही. मी करेक्ट करून पाठवले तुम्हाला मेल. खरंच या, किती किती कठीण असेल हे, सतत असा मनावर ताबा ठेवायचा. अगं नर्मदा, तो प्रयत्न तर करतोय ना. हे बघ, माझी एक रिक्वेस्ट आहे, मेहरबानी करून तुझ्या डोळ्यात अश्रू आणू नकोस त्याच्या समोर तरी, प्लीज. अगं मनानं तो दोन पावलं पुढं गेलाय, ते तुला असं बघून एक पाऊल मागे येईल तो, प्लीज. प्रयत्न करेन मी. पाणी दे ना. होय, तू पण बस की जेवायला. अरे नको, मला ना खूप भूक नाही आहे आता. अशी का दिसतेस तू, थकल्यासारखी, ओढल्यासारखी? नाही हो बाबा, असं काही नाही आहे, मी नीट आहे, ठीक आहे. चालू फोटो बघ, कोण आहे ओळख? आपली गोदी. अग दादाची. हा, छान दिसते नी, अगदी नक्षत्रासारखी आहे. कॉलेजात जाते,
शिवणकाम भरतकाम सगळं येते, सगळ्या गोष्टींची आवड आहे. अट फक्त एकच आहे, श्रीमंत मुलगा पाहिजे. छान आहे. आपले तर स्थळ सुचव ना हिच्यासाठी. अग जा बाई जा, माझंही पान वाढून घेऊन ये. जा 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 पटकन जा. तुला कोणी सांगितलं भोचकपणा करायला? पुरे 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 आधी पुरे पोळी वाढ नाही. अरे जानू, तुला जेवण जात नसेल तर तू आज जाऊन पड जरा, रात्रीची भांडी मी घासणार आहे. बाबा जानू. अहो कशाला, धड उभं राहता येत नाही तुम्हाला. धडपडलात तर केवढ्याला पडेल आपल्याला ते. काही नको. आणि काही ठरवलं की नाही ऑपरेशन करायचं की नाही ते? आई ग, बाबांना 2 दिवस हवेत ना विचार करायला. मग आता 2 दिवस त्यांच्या डोक्याशी कुणीच भुणभुण करणार नाहीये. जानू, भुणभुण आणि काळजी यातला फरकही समजावून सांगू का आता तुला मी? काही का असे ना, आता 2 दिवस हा विषय बाबांकडे अजिबात काढायचा नाही. 1 मिनिट, भांडी घासण्यावरून विषय निघाला ना, आजची भांडी मी घासतो. ओके. चकाचा कप तरी विसरता येतो का तुला? एखादा चमचा धुतलास ना तर त्याला देखील एवढी पावडर राहिलेली असते. महिन्याभराची पावडर अशी एका दिवसात संपवशील? परवडणार आहे का ते आपल्याला? आणि काय रे, तुला भारी उत्साह बायकांची सगळी कामं करण्याचा. 1 मिनिट आई, बायकांची काम आणि पुरुषांची काम असं काही नसतं. ताई पण जाते ना बाहेर, कमवते ना, घर चालवते ना. 1 मिनिट 1 मिनिट. अगं पिंट्या आई, भांडी मी पटकन घासून टाकेन, मग तू ती लाव. चालेल, लावून टाक सगळी. पानात ना काहीतरी गोड असल्याशिवाय ना घासच घशाखाली उतरत नाही ग माझ्या. पूर्वी कस, निदान माझ्या एकटीसाठी का होईना, पण काहीतरी करायचीच गोडधोड. सॉरी, आत्ता काही नाहीये, मी उद्या करते. तुला आत्ता तूप साखर देऊ का? काही नसण्यापेक्षा ते बरं ना. दे कला. अग बरं नाहीये तिला, तू 2 घास खाणारेस का? जात नसतील तर आज जाऊन पड जा, डॉक्टरांकडे जाऊया आपण. नाही हो बाबा, मी बरी आहे. मला ना फक्त एकटं राहावं असं वाटत. अगं भांडी घासताना तू एकटी असतेस की? तुला सांगू का, ऍक्सिडेंट नंतर आहे ना तुझं चित्त थाऱ्यावर नाहीये, बाकी काही नाहीये. असेल तूप साखर आणते. श्रीचा फोन लागत नव्हता, तो कुठे गेलाय हे कळायला मार्गच नव्हता. घरात सगळ्या जणी खूप काळजीत होत्या. माझं मन मला सांगत होतं की श्रीला काहीही झालेलं नाहीये. आई, आई, क्षणी माझी पुन्हा एकदा खात्री पटली
आपलं मन आपल्याशी बोलत असत, ज्यांच्याशी बांधलं गेलंय ना त्यांच्याशी तर नक्की बोलत असत, सगळं खरं सांगत असत आपलं मन. श्री आणि माझ आमची मन जोडली गेली आहेत, न बोलताही अनेक गोष्टी आपोआप कळतात आम्हाला. जान्हवी, तुझं आणि माझं मन जोडलं गेलंय ना ग, मग का कळू शकत नाही तुला माझ्या मनाची तळमळ? अग मोठी माणसं तर म्हणतात की आपल्या मेंदू पलीकडे माणसाचं अस्तित्व असत, मग का तुला माझी ही अवस्था, माझी ही तळमळ तडफड का कळत नाहीये? तुझं मन नाही बोलत तुझ्याशी काही, जान्हवी मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, तू जीव आहेस माझा. अग या घराचा आत्मा आहेस तू, या घराचं पानही नाही आलं तुझ्याशिवाय. परत ये ना घरी, प्लीज परत ये जान्हवी. तू ऐकतेस का माझं? माझी तळमळ तुझ्यापर्यंत पोचतेय का? सांग ना मला काहीतरी, तू ऐकतेस का माझा आवाज? हो मी ऐकते. तस ऐकते जान्हवी, तर दे ना, काय झालंय तुला? उगाच रडतीयस अस जान्हवी, काय झालंय? मला खरंच माहिती नाहीये, काही कळतच नाहीये मला, काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय, काहीतरी सुटलंय माझ्याकडून असं वाटत राहत. आणि हे बरेचदा होत, अनेकदा मी माझी माझी हळूहळू रडत राहते, आता मोठ्याने रडावं असं वाटतंय. सॉरी. तू मला सॉरी म्हणणारेस आता? तुझी काळजी वाटते म्हणून तुला विचारतोय जान्हवी. कशामुळे होत आहे असं सांग. ऍक्सिडेंटमुळे होत असेल का रे? बाबांच्या ऑपरेशनचं टेन्शन घेतलंय मी, इतकं भयंकर अस्वस्थ वाटतंय आता. जान्हवी तू खूप दमतीयस का? नाही म्हणजे घर ऑफिस दोन्हीचं काम करून दमायला होत असेल अगं. नाही मी हा सुद्धा विचार करून बघितला, पण त्याच्यापेक्षा वेगळं आहे काहीतरी. मी जर दमत असते तर मला उकसाबुकशी रडावं असं का वाटलं असत? मला काहीतरी हवंय, काय हवंय तेच कळत नाहीये रे. कुठेतरी जायचंय मला, राहिलंय काहीतरी, चुकतंय सगळं. इथे इथे मार लागला होता म्हणून गडबड होत असेल का रे सगळे? नाही नाही असं काही नाही. मी तुला एक सांगू ऐकशील, थोडे दिवस घर कामासाठी बाई ठेव. हे बघ तू ना लगेच कामाला लागलेस, जान्हवी थोडा आराम कर ना ग. बाबांच्या ऑपरेशन साठी पैसे साठवायचे तरी नाही, बाईचा खर्च नाही परवडू शकत मला. हे बघ तू आधी पूर्ण बरी हो, कळलं? बाबांचं ऑपरेशन पण होईल. आणि कळायला लागलंय ना मला, तेव्हापासून ऐकत आले, तेव्हापासून माहितीये मला बाबांना पंढरीच्या वारीला जायचंय. त्यांचे पाय बरे असते ना, तेव्हा ना जाऊन आले असते रे ते. नाही आता मला बाबांचं ऑपरेशन लवकरात लवकर करायचंय आणि त्यांना पंढरीच्या वारीला जायला लावायचंय. होईल, सगळं होईल. तू ना सगळ्याचा खूप विचार करतेस, प्रेशर घेतेस, आणि मग हे असं होतं तुझं. स्वतःकडनं इतकी अपेक्षा नको करूस ग, थोडी रिलॅक्स होना बाळा. हा डोळे पुस. तू इथल्या कोपऱ्यावरच्या टपरीवरचा चहा प्यायलीस? नाही प्यायलीस? चल आत्ता जाऊयात. आत्ता? हो आम्ही आईला विचारून येते. काकूंना माहितीये तू माझ्याबरोबर आहेस ते. चल चल चल. तुझा मूड ठीक म्हणून एक जोक सांगू. एकदा एक बाई तिच्या नवऱ्याला सांगते, घरातून बाहेर पडताना देवाच्या वडीलधाऱ्यांच्या पाया पडावं, म्हणजे सगळी कामं व्यवस्थित होतात. नवरा म्हणतो, खोटे हे, अगं लग्नाच्या दिवशी मी हेच केलं होतं, आता बघ काय झालं ते. अगं किती घट्ट लावला, झाकण उघडत नाही त्याच. इथे
ए तुम्ही पण दोघी जणी ब्रेकफास्ट करून घ्या ग, उशीर होईल तुम्हाला. ठेवलास? मी आधी ब्रेकफास्ट करून घेते. चल चल ये ग तू. इंदू थँक यू वहिनी. वा वा वा. कांता दिसत नाही ब्रेकफास्टला, उठलं नाही वाटतं अजून. अजून तयारच होतोय तो. इंदुनी चल पटपडा आटप. हो हो आले आले. कांताची धावपळ खूप वाढली ना हल्ली. ए बेबी तू तुझ्या पार्लर मध्ये कांताला का घेऊन जात नाही ग? कशाला? कशाला म्हणजे काय? चांगलं फेशियल करून दे बिचाराला. त्याला काय गरज आहे फेशियलची? हे बघ बघितलं साई, हिला मुळीच वाटत नाही की कांता रिलॅक्स व्हावा, कांता सुंदर दिसावा, असं वाटतच नाही हिला. कमाल आहे. बरोबर. आणि बेबी अगं स्वतःच्या पायाने चालत आलेला क्लायंट त्याला असं हडतूड करून घालवून लावलंस तर कसं चालणार तुझं पार्लर? माझं पार्लर फक्त बायकांसाठी आहे. हेच हेच मला आवडत नाही तुमच्या बायकांचं. हा बाकीच्या सगळ्या बाबतीत स्त्री पुरुष समानता हवी आणि पुरुषांसाठी एवढी कमी पार्लर का ग? पिकून मरे ना मी तुला आता. भास रे रमाकांत, नको छळूस तिला. आणि काय रे दादा, तू काय एवढी कांताची बाजू घेतोयस? मी ना एक दिवस असं फेशियल करीन ना तुला की मैं किसी को मुंह दिखाने लायक न रहू. दादा फेकून मारीन तुला. पंच ए फोन वाजतोय. फोन वाजतोय जा घे. पालक मी बघते. हो हो फोन 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 आला. फोन फोन अगं मग घे आणि बोल ना. कोणाचा आहे? जान्हवीचा फोन आहे.